नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण चंद्ररेखा जोशी याबद्दल माहिती जाणून घेत आहोत चंद्ररेखा जोशी मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची फळी येते आणि जाते वर्षानुवर्ष चुकत शिकत कलाकारांच्या फळ्या तयार होतात एक कलाकार म्हणून अस्तित्व निर्माण करत असताना वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करणारी शैली कलाकारांच्या वैयक्तिक जीवनात अंघोळणी पडते अशीच एक नाट्यसृष्टी सिनेसृष्टी मालिका आणि वेबसिरीजमधून उभारी घेणारी तरुणी चंद्रलेखा जोशी तुमची मुलगी काय करते या मालिकेत पी एस आय जमदाडीची भूमिका साकारणारी तसेच मल्हार मल्हाराणी दिशानिर्मित काळी राणी या व्यावसायिक नाटकात महत्त्वाचं पात्र साकारणारी चंद्रलेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे चंद्रलेखा मुळची डोंबिवली विभागातील आहे बाबा विवेक जोशी नाट्यक्षेत्रात असल्यामुळे नाटकाची ओढ निर्माण झाली तसंच लहान वयात अनेक नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत अभिनय क्षेत्रात तिने पदार्पण केलं रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात राजाराम राजेंच्या भूमिकेचा अनुभव मिळाला आणि मत्स्यगंधा नाटकात आंबेच्या भूमिकेनं नवनवीन अनुभव दिले त्यापुढील काळात आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन एकांक्या स्पर्धांमधून नाट्यविश्व अन्वेष करणे सुरू झालं वेगवेगळ्या वे वे विषयांचा अभ्यास करत रंगभूमी जीवनशैलीचा मुख्य भाग झाल्याचंही चंद्रलेखा सांगते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान विभागातून केलं नंतर बी एस सी करण्याचा विचार होता त्याचसोबत अभिनयाची आवड जपायची होती पण प्राधान्य अभिनय क्षेत्र असल्यामुळे पुण्यातील ललित कला केंद्रात प्रवेश घेतला यामुळे चुकण्याची आणि चुकून शिकण्याची संधी मिळाली असं चंद्रलेखाला वाटतं शेवटच्या वर्षी एन अरब वुमेन्स स्पिक्स हा लेख उत्तमरित्या सादर केल्यामुळे सतीश आळे यांची मिळालेली शाबासकीची थाप हा माझ्या आयुष्यातील उत्तम क्षण होता असं चंद्रलेखा सांगते अभिनयातील क्षमतेची परीक्षा देत दोन हजार पंधराला ती उत्तीर्ण झाली टेलिव्हिजनवर काम करण्याची पायरी प्रत्येक उत्तम कलाकाराच्या वाट्याला येते मराठी सृष्टीत ओळख निर्माण करण्यासाठी इतरांच्या ओळखीवर काम न मिळवता स्वतः ऑडिशन देत स्वतःसाठी संधी मिळवत राहिली या संधीच्या शोधात असताना रंगीला रायबा या चित्रपटात बहिणीची भूमिका मिळाली हॉस्टेल डेज चित्रपटात मैत्रिणीची भूमिका साकारली ती पुलराणी या मालिकेत नकारात्मक पात्र साकारलं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत छोटी भूमिका साकारली अशा अनेक निर्णया भूमिका करत पी एस आय जमदाडीची भूमिका चंद्रलेखासाठी अभिनय क्षेत्रातील मोठं वळण ठरली अभिनय क्षेत्रात काम करत दोन हजार सोळा सालात केदार वैद्य यांच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिने काम केलं ललित कला केंद्रात दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार एखादा तांत्रिक विभाग निवडणे अनिवार्य असल्यामुळे चंद्रलेखाने दुसऱ्या वर्षी वेशभूषा विभागात काम केलं वेशभूषेतील उत्तम कामगिरीमुळे व्यावसायिक नाट व्यावसायिक नाटकांसाठी वेशभूषाकार म्हणून काम, ना, वेश काम करण्याची तिला संधी मिळू लागली चिन्मय केळकर यांचे मनस्वनभुज या नाटकासाठी पहिल्यांदा वेशभूषा विभाग सांभाळण्याची जबाबदारी तिने घेतली गीता गोडबोले यांच्याकडे काही काळ वेशभूषेत इंटर्न म्हणून काम केलं त्यांच्या मागे जी मीडियाचं इव्हेंट आणि ढाबळ या मालिकेसाठी वेशभूषा डिझाईन केली त्यानंतर तीन चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून काम करण्याचा तिला अनुभव आला तिचं शहर होणं या चित्रपटासाठी वेशभूषा करण्याची तिला संधी मिळाली कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना मानसिक आणि आर्थिक तणाव निर्माण होत असताना संयम बाळगणं गरजेचं असतं छोट्या मोठ्या वळणांना सामोरं जाताना काही वर्षापूर्वी चंद्रलेखाचा मोठा अपघात झाला अपघातातील शारीरिक इजांमुळे सहा महिन्याच्या काळात पडद्यावर काम न करता पडद्यामागे काम करण्याचं ठरवलं वेशभूषा आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मालिकेत काम केलं घडलेल्या घटनेतून एक दिग्दर्शक म्हणून कामाचा अनुभव अभिनय क्षेत्रात उपयोगी ठरतो असा सकारात्मक विचाराने चंद्रलेखा पडद्यावर झळकत आहे व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शक विजय केंकरे यांचे सुरू असणारे नाटक काळी राणी या नाटकात चंद्रलेखाने महत्त्वाचं पात्र साकारलं या नाटकासंदर्भात अनुभव सांगताना चंद्रलेखा म्हणते या नाटकाच्या निमित्ताने विजय सरांसोबत काम करण्याची इच्छा पूर्ण झाली विजय केंकरे यांनी प्रत्येकांची मते समजून घेत सर्वांना आपलंसं केलं सोबत गिरीश शोक यांच्यासोबत पहिल्यांदा रंगभूमीवर काम करण्याचा उत्तम अनुभव मिळतोय गिरीश सरई कामातील बारकावे समजावून सांगतात मनवा नाईकसोबत सह अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा काम करताना तिचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे हरीश दुधाडेसोबत मालिकेत काम करत आहे परंतु रंगभूमीवर काम करताना भरपूर आनंद होतो काळीराणी नाटकाची टीम हे माझं कुटुंब आहे काळीराणी हे नाटक सिनेमॅटिक सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणूनच या नाटकाचे पन्नास प्रयोग खूप कमी दिवसात पूर्ण झाले अनेक प्रेक्षकांनी काळेराने नाटक पुन्हा नव्याने पाहण्याची इच्छा दर्शवली सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनीही प्रेक्षक म्हणून नाटकाचे भरभरून कौतुक केले नाटकातील ट्विस्ट अँड टर्न प्रेक्षकांना उलगडत असताना त्यांचं मनोरंजन करत होते अशा प्रेक्षक प्रतिक्रिया मिळाल्या असेच प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा माझ्या पाठीशी राहू हीच हो। इच्छा आहे चंद्रलेखाने तुमची मुलगी काय कर या मालिकेच्या दुसऱ्या भागात काम केलं तसेच सध्या ती कारण गुन्ह्याला माफी नाही यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे वेब सिरीजमधून ती झळकली आहे आपल्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाबद्दल चंद्रलेखा म्हणते एक अभिनेत्री म्हणून आयुष्यात कधीच शिकण्याची स्थिरता मिळणार नाही अशी लहानपणापासून शिकवण देण्यात आली अभिनय कधीच संपूर्ण शिकता येत नाही सतत शिकत राहण्याची तयारी ठेवावी हो लागते आणि मुख्यतः संयम बाळगणं गरजेचं असतं या विचारवर माझी वाटचाल सुरू आहे चंद्रलेखाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा